इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ दुसरा, बोलणारी नदी। विद्यार्थी मित्रांनो, पाठाचे नाव ऐकूनच तुम्हाला वाटेल बोलणारी नदी म्हणजे काय, नदी कुठे बोलत असते का? नाही ना? हो, मग ही एक काल्पनिक कथा आहे। तुमच्यासारखीच इयत्ता चौथीत शिकणारी मुलगी जिचे नाव आहे लीला, तिची ही एक मजेशीर गोष्ट आहे। इयत्ता चौथीत शिकणाऱ्या खोडकर लीलाला बर्फाचा गोळा खायचा असतो, शाळा बुडवायची असते। नदीने परवानगी दिली असा बहाना करून ती या खोड्या करत असते आणि मग तिची आई, ताई, आजी व मामा तिची खोडी तिच्यावर कशी उलटवतात त्याची ही मजेशीर गोष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोलणारी नदी ही गोष्ट तर समजेलच, पण त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचे म्हणजे पाठाचे उत्तम वाचन कशा प्रकारे करायचे हे सुद्धा तुम्हाला समजेल। चला तर मग करूया या पाठाला सुरुवात। एक होती मुलगी, तिचे नाव लीला। होती ती चौथीत, अन होती भारी खोडकर। लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस। स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची। त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची। तिचे घर होते गावाच्या एका टोकाला। तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती। एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला। आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा। आता काय करावे बरे, लीला विचार करू लागली। तिला एक युक्ती सुचली, ती नदीकडे गेली। नदीला म्हणाली नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला। मग लीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली मग खा की, पळत जा अन पटकन खा। लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ, पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी मी नदीबाई, माझं ऐक बरोबर। लीला पळत बर्फवाल्याकडं गेली, गोळा खाऊन परत आली। तिला बोलणारी नदी खूप आवडली। ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई, तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले। एक दिवस लीलाला आला कंटाळा, तिला वाटले बुडवावी शाळा। तिने ताईला विचारले, ताई म्हणाली नको बुडवू शाळा, आई म्हणाली नको बुडवू, माई म्हणाली लीला ग लीला आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा। लीला चिडली, कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली। नदीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा, ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही। दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली। संध्याकाळी घरी आली, तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती। लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते, तिने आई अन माईला पण सांगितले होते। त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती। त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले। तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही। काही दिवसांनी
आला भोला। भोला म्हणजे लीलाचा मामा। भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा। त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला। लीलाला खूप आनंद झाला। काय खाऊ आणलास, तिने विचारले। भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16। 16 पेढे, ते पण बदामी? लीला एकदम खुश झाली। पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली। संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली। दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते। पेढे कुठे आहेत, लीलाने आल्याबरोबर विचारले। आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ। ठिकाणी शिंकाळे हा शब्द आलाय। शिंकाळे म्हणजे छताला टांगलेले दोरीचे जाळे। यामध्ये दही किंवा दुधाची भांडी ठेवतात। लीलाने स्टूल घेऊन डबा काढला। उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा। आई, यात तर एक पण पेढा नाही, लीला ओरडली। लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले। आई म्हणाली, अग असं कसं होईल, तिने ताईला हाक मारली। नीला, ए नीला, काय ग आई? नीला परसातून पळत आली। परस म्हणजे घरामागची मोकळी जागा। घरामागच्या मोकळ्या जागेतून लीलाची बहीण नीला पळत आली। अग पेढे कुठे गेले, आईने विचारले। कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले। मी खाल्ले 8, अन्न नदीला दिले 8, नीला म्हणाली। तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली, आई नीलावर ओरडली। अग हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ, माई म्हणाली पेढे नको खाऊ। मग मी नदीबाईला विचारलं। नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेस 16, तू घे 8, मला दे 8। अग पण नदी कशी बोलेल, माई अन आई एकदम म्हणाल्या। कशी म्हणजे, लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली। काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते, माईनं विचारलं। अग माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला, नीला मध्येच बोलली। लीला आता चिडली, तिची खोडी तिच्यावरच उलटली होती। आता काय करावे बरे, तिने थोडा विचार केला। अन म्हणाली, ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही। माई हसत कपाटाकडे गेली अन डबा घेऊन आली। लीला अन नीला, घ्या एक एक पेढा अन खेळायला पळा। पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली। आता ही काय, म्हशीला बोलायला लावणार की काय, माई हसून म्हणाली। विद्यार्थी मित्रांनो, आवडली ना ही मजेशीर गोष्ट? आता ही गोष्ट तुम्ही सुद्धा अशीच वाचायची आणि या गोष्टीखाली जो स्वाध्याय दिलाय तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू आणि यानंतर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा। बाय बाय।